श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत। तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होवोत, तुम्हाला नेहमी आनंदात सुखात ठेवो अशी स्वामीचरणी प्रार्थना करून स्वामींना त्रिवार वंदना करून आजच्या व्हिडिओकडे वळूया। तर एक नारळ आयुष्यातील सर्व दुःख दूर करू शकतो हा चमत्कारिक उपाय माहिती असणे आवश्यक आहे। भक्त हो, तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण नारळ वापरतो, कारण नारळ हा शुभ आहे आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते। या व्यतिरिक्त नारळ देखील खूप उपयुक्त आहे, त्याचे काही उपाय जीवन आनंदाने भरू शकतात। तर भक्त हो, नारळ हा खूप शुभ आहे। आपण प्रत्येक देवाला आणि प्रत्येक शुभ कार्य चालू असेल त्या ठिकाणी आपण नारळ फोडतो। तर आता आपण उपाय पाहूया यशासाठी। जर तुम्हाला काय तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर आपण नारळाचा कोणता उपाय करावा तर ऐका। लाल कपड्यात नारळ बांधून घराच्या मुख्य दरवाजाला लटका, म्हणजे यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल आणि कामात यश निर्माण होईल। तुम्ही एखादं काम करायला जाता तिथं खूप अडचणी येतात, तर त्याच्यासाठी हा खूप प्रभावी उपाय आहे की तुमचं काम सक्सेसफुली होईल, की तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता भक्त हो, दुसरा उपाय आहे पैसा आणि व्यवसायात नफा मिळवण्यासाठी। बघा, तुम्ही ऐकत असाल की आमचा धंदा व्यवस्थित चालतो आहे पण आमच्याकडे पैसे राहत नाहीत, महिना अखेरीला असं होतं आहे तसं होतं आहे, भरपूर पैशाच्या आणि व्यवसाय चालत नाही याच्या खूप अडचणी असतात। पण स्वामींचा हा एकदा उपाय करा जो खूप प्रभावी आहे। करिअर व्यवसायात प्रगती होत नसेल तर गुरुवारी पिवळ्या कपड्यात नारळ, पिवळी फुले, हळदीच्या गाठी, पिवळी मिठाई आणि जनेऊ बांधून भगवान विष्णूंना अर्पण करा। बघा, हा उपाय खूप प्रभावी आहे। जमेल तेवढे उपाय करत राहा, तुमच्या यश येईल। आणि हा प्रयत्नही करणे सोडू नका, कारण आपण प्रयत्न नाही केले तर स्वामी काही तुम्हाला कुठून सपोर्ट करणार नाहीत की म्हणणार नाही धर तुझ्या हातात आई ती नोकरी आणून देतो। तर भक्त हो, मला सांगायचं एवढंच आहे की आपणही प्रयत्न केले पाहिजे, देव आपल्याला आपोआप साथ देईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।